हाँ लँडस्केप बघा किती सुंदर आहे. आता निघालो होतो पण तेवढ्यात कळलं आता आपल्या कॅप्टनची बॅटरी लो झाली आहे पूर्ण, सो तो स्टार्ट होत नव्हता, तर आपण बॅटरी रिप्लेस करतोय. तो समोर जो डोंगर दिसतोय तिकडे जे वरती बघा जाताना दिसत आहेत. आपण आता आहोत गणेशखिंडी घाटामध्ये. समोर बघा काय सुंदर दृश्य दिसतंय. फायनली पेट्रोल पंप भेटला आपल्याला. आता गाडी दचके खायला सुरू झालं होतं. सुप्रभात मित्रांनो, मी ओमकार आणि तुमचे स्वागत आहे ओमकार एन ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. आज आपला अष्टविनायकचा तिसरा दिवस आणि आता आपण निघणार आहोत ओझरसाठी, जे इथून आहे जवळपास तासाभराच्या अंतरावर. आता आम्ही जिकडे स्टे केला होता तिकडून समोर आपल्याला गणपती बाप्पा दिसतोय. ते जे भगवा झेंडा दिसतोय तिकडे मंदिर आहे. चला सगळी तयारी झालेली आहेत. आता वाजले सकाळचे 8. इथून खाली कॉफी नाश्ता काहीतरी करू आणि त्यानंतर आपण प्रवासाला निघू. चला, मेन मुद्दा हा आहे की हा 14 फ्लोअरवर आहे रूम, सो आपल्याला आता चालत जायचं एवढं लांब खालपर्यंत. आणि सामान आपला हातात तर आहे माहिती आहे तुम्हाला किती ते. चला आता निघालो होतो पण तेवढ्यात कळलं आता आपल्या कॅप्टनची बॅटरी लो झाली आहे पूर्ण, सो तो स्टार्ट होत नव्हता. तर गॅरेजला आणली आहे ढकलत ढकलत गाडी, तर बॅटरी चार्ज करतो आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला निघतो. बॅटरी होती आपण कधी त्याला चार्ज केलं होतं आणि आता ती खराब झाली. मी लास्ट टाइम ज्यावेळी सर्व्हिसिंगला गेलो होतो ना त्यावेळी मला बोलला होता की 6 महिने वापरा ही बॅटरी, त्यानंतर एक चेंज करा. आता काय आपला योग की आपण ट्रेन एक राईडला आलो आणि बॅटरी खराब झाली. चला आता चेंज करू. तर आपण बॅटरी रिप्लेस करतोय. बरं, आपली बॅटरी बंद पडली आणि आपण आलो आहे अष्टविनायक ऑटोमोबाईल्समध्ये. हे दादा आपल्याला भेटले जे आपल्याला आता करून देतात फटाफट. चला फायनली आपला कॅप्टन चालू झालाय. चला काम झालंय, आपला कॅप्टन पण चालू झालाय. गणपती बाप्पा मोरी. आता थोडी बॅटरी स्मूथ वाटते म्हणजे एक्सलेट करताना. नाही आहे तो, कुठे दिसू तुला? चला झाली गाडी तुला. थँक्यू. हो चला थँक्यू. अच्छा, छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, फर्स्ट टाइम मी एक्सपिरियन्स करतो बॅटरीचा. मी विचार केला होता राईटच्या आधी की आपण चेंज करूया बॅटरी, कारण थोडं वाटत होतं, पण मला वाटलं ते थंडीमुळे असेल, थंडीमुळे थोडंफार गार पडते गाडी पूर्ण. त्याचे आळेफाटा मार्ग, राजगुरुनगर, नारायणगाव, मलठण. चला, उद्या महाराजांची जयंती आहे, सगळीकडे त्याची तयारी चालू आहे. हा लँडस्केप बघा किती सुंदर आहे. आपलं पेट्रोल ब्लिंक करत आहे. पेट्रोल पण शोधूया पाहिजे, तर परत थांबायला लागेल, गाडी ढकलत घेऊन जायचं. फायनली पेट्रोल पंप भेटला आपल्याला. आता गाडी दचके खायला सुरू झालं होतं. होपसो पेट्रोल पण असेल. आपण आता मलठण गावी आलेलो आहोत. ह्या रूटला मी फर्स्ट टाइमच येतो. चला पेट्रोल फुल करूया.
चला पेट्रोल फुल केलं. ओझर 54 किलोमीटर, 54, नारायणगाव 43, ओझर 54. आपण आता आहोत नारायणगावच्या आसपास. हे तुम्ही समोर पाहताय ते जायन मीटर वेव्ह टेलिस्कोप आहे, जो अंतराळासंबंधी माहिती गोळा करण्यासाठी वापरला जातो. तो आपल्या पुण्यामध्ये नारायणगावमध्ये आहे. किती मोठा आहे बघा, विठ्ठलाची बघा सुंदर मूर्ती. चला आपलं अजून जायचं आहे 10 किलोमीटर. गुगल बाबा कसं घेऊन येतोय बघा. रोड बघा ना तुम्ही, दोन वेळा मला असं वाटलं डेड एंड आणि मागे आलो, नंतर कळतं हा रोड असाच आहे. छोटे छोटे रोड आहेत. लेण्याद्री ओझर 8 किलोमीटर आहे आणि लेण्याद्री 22 किलोमीटर. सुंदर लिहिले बघा, ओझर क्षेत्री विघ्नहर प्रकट झाला सर्वेश्वर, भक्तांची संकटे केली दूर, समूळ विघ्ने बारवली. चला ओझरचा हार्डली 3 ते 4 किलोमीटर बाकी आहे. भूक भरपूरच लागली आता मला वाटतं, आधी आपण नाश्ता करू गणपतीच्या इथे, त्यानंतर दर्शनासाठी जाऊ. कारण सकाळचा नाश्ता स्किप झाला, कारण आपला कॅप्टनची बॅटरी डाऊन झाली, खराबच झाली. आपला कॅप्टन किती किलोमीटर चालला आहे, जवळपास 15,000 होत आले असेल. कोकणात गेलाय, हंपीला गेलाय, गोव्याला गेलाय. किती जागा आपण ह्या कॅप्टनने फिरलो, किती आणखी फिरणार आहोत ते तर आणखी मोठी गोष्ट. 200 मीटरवर आपल्याला राईट घ्यायचा आहे, या साईडला लेण्याद्री आहे. आधी आपण जाणार आहोत ओझरसाठी, त्यानंतर लेण्याद्री. 7वा गणपती आपला अष्टविनायक राईटचा. आधी इथे कुठेतरी नाश्ता करू, पोट भरून घेऊ आधी, त्यानंतर बाप्पाचं दर्शन घेऊ. आताचा नाश्ता झाला, आता आपण चाललो आहे ओझरच्या गणपतीच्या दर्शनासाठी. चला. जुन्नर या तालुक्यातील ओझर हे अष्टविनायकातील 7व्या गणपतीचे ठिकाण आहे. विघ्नासुराचा नाश करण्यासाठी गणपतीने विघ्नेश्वराचा अवतार घेतला होता. पूर्वाभिमुख असलेल्या या गणपतीची सोंड डावीकडे आहे, तसेच डोळ्यामध्ये माणिक व कपाळी हिरे जडवलेले आहेत, तर दोन्ही बाजूला रिद्धी व सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. सध्या अस्तित्वात असलेले हे मंदिर चिमाजी अप्पा यांनी 1785 काळात बांधले. या देवळाला चारही बाजूने सुरक्षित तटबंदी आहे व मंदिराच्या मुख्य दरवाजावर 4 द्वालपार उभे आहेत, तसेच मंदिराचा कळस व शिखर सोनेरी आहे. या मंदिराच्या पुढे मोठे सभागृह आहे. या मंदिराबद्दल देखील एक आख्यायिका सांगितली जाते, ती अशी की राजा अभिनंदन याच्या इंद्रस्थान प्राप्तीच्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी देवेंद्राने विघ्नासुराचे पाचारण केले, त्यामुळे विघ्नासुराने तेथील यज्ञात विघ्न आणण्यास सुरुवात केली, तसेच पृथ्वीवर विध्वंस करायला सुरुवात केली. त्यामुळे त्रस्त झालेल्या ऋषींनी महादेव व भगवान शंकराच्या आज्ञेप्रमाणे श्री गणेशाकडे प्रार्थना केली, तेव्हा श्री गणेशाने विघ्नासुराबरोबर युद्ध करून त्याचा पराभव केला. शरण आलेल्या विघ्नसुराने आपले नाव श्री गणेशाच्या नावावर घेतले जावे अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हापासून या गणपतीला विघ्नहर असे म्हटले जाऊ लागले. ओझरच्या विघ्नहरचं दर्शन झालेलं आहे आपलं. आता इथून जाणार होतो आपण लेण्याद्रीला. आपले एकूण 7 गणपती झालेत, 8वा शेवटचा गणपती लेण्याद्री आहे. आता तिथे जाऊया आपण आणि त्यानंतर आपल्या मुंबईच्या प्रवासाला सुरुवात. चला चला, सगळं सेटअप झालं, आता निघतो आपण लेण्याद्रीसाठी. ते महाराजांची मस्त मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की जय.
लेण्याद्री इथून आहे जवळपास 14 किलोमीटर. समोर जातो आहे तो जुन्नरकडे जातो आहे आणि आपण आता जातो इथे राईटला लेण्याद्री. तर लेण्याद्री हार्डली काही 8 किलोमीटर आहे. ते जवळच महाराजांचं जन्मस्थान आहे शिवनेरी. लास्ट टाइम माळशेजला आलो होतो त्यावेळी बघितलं होतं मी. तर माळशेजसुद्धा जवळ आहे, इथून जास्त लांब नाही आहे. मे बी जाताना त्याच रूटने जाणार होतो आपण, आळे फाटा वगैरे ते करत. ह्या रूटला मी फर्स्ट टाईम आलो. तो समोर जो डोंगर दिसतो आहे तिकडे जे वरती बघा जाताना दिसत आहेत तिकडे कदाचित तो लेण्याद्रीचा गणपती आहे. सो या गणपतीला आपल्याला कमीत कमी आय थिंक 300-350 पायऱ्यावरती चढत जायचं. आपण आता आहोत लेण्याद्रीच्या लेण्याद्री गणपतीच्या इथे. गोळेगाव या गावाच्या ठिकाणी हे लेण्याद्रीच्या गणपतीचं मंदिर आहे. या गणपतीचं नाव गिरिजात्मज. हे मंदिर जे आहे एकमेव असं मंदिर आहे जे डोंगरात बांधलं गेलेलं आहे आणि सोबतच इथे बौद्ध गुहासुद्धा आहेत. त्याच्या बाजूलाच हे मंदिर आहे. चला आपण जाऊया त्या मंदिरात. तर वरती जायला जवळपास 300 पायऱ्या आहेत. तर बघू किती वेळात आपण पोहोचतो ते. हे ते एंट्री फ्री, ते एंट्री फी पर पर्सन 25 रुपये आहे. चढून आलो. त्याची गाडी पार्क आहे तिथून, या साईडने असं इथून 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 वरती आलो. अजून जायचं आपल्याला वरती. शिवनेरी नजीकच्या लेण्याद्रीच्या कुशीत बसलेले गिरिजात्मजाचे मंदिर म्हणजे अष्टविनायकातील गणपतीचे 6वे स्थान. उत्तराभिमुख असलेल्या गणपतीच्या या मूर्तीची सोंड डावीकडे वळलेली आहे. तसेच कपाळावर व नाभीत हिरे जडविलेले आहेत. तसेच या मूर्तीच्या उजव्या बाजूला महादेवाची व डाव्या बाजूला मारुतीची मूर्ती आहे. अष्टविनायकापैकी पर्वतावर असणारे हे एकमेव मंदिर आहे. जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री या डोंगरावर 18 गुहा आहेत. त्यातील 8व्या गुहामध्ये गिरिजात्मजाची मूर्ती आहे. तसेच मंदिरातील खांबावर वाघ, सिंह, हत्ती यांची कलाकृती कोरलेली आहे. लेण्याद्रीच्या या मंदिराबद्दल देखील एक आख्यायिका सांगितली जाते. गणेश आपला पुत्र म्हणून जन्माला यावा यासाठी देवी पार्वतीने याच ठिकाणी घोर तपस्या केली. त्यानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी देवीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून गणेशाची मूर्ती बनवली व त्या मूर्तीतून गणेशाची निर्मिती केली. अशी येथे एक लेण्याद्रीच्या गणपतीची आख्यायिका सांगितली जाते. फायनली आम्ही लेण्याद्री करून आलो आहे. उन्हात एवढं कठीण होतं चढणं, पण ठीक आहे आपण कंप्लीट केलं. उतरताना काय त्रास नव्हतं, चढताना मेन त्रास होतो. वरूनवरती माकडं खूप आहेत, तर थोडं मोबाईल वगैरे असेल तर समोर. जे मंदिरात चढून जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी ही सोय होती. फायनली आपले सगळे 8 गणपती झालेले आहेत. पूर्ण अष्टविनायक राईड कम्प्लीट झालेली आहे. आता इथून आपण जाणार आहोत मुंबईला. हा आपला कॅप्टन आणि लावण्य चांगलीच दमली आहे. मी पण चांगलाच दमलो, पूर्ण टी शर्ट ओले झालं घामाने. इथे वरती मागे बघताय तिकडे तो गणपती आहे. ऊन दुपारी खूप होते, 2 वाजता जवळपास आम्ही वरती होतो. तो ऊन एकदम डोक्यावर होतं सो. आणि वरती काय शेड पण नाही किंवा झाडं पण नाहीत की ज्या सावलीमध्ये आपण वरती जाऊ शकतो. सो ऊन खूप होतं, पण ठीक आहे. प्रॉपर सगळे अष्टविनायकचे गणपती झालेले आहेत. आणि इथून आता आपण जाणार आहोत मुंबईला. तर जेवायचं मध्ये स्पॉट बघू आणि त्यानंतर मुंबईला जाऊ. आता वाटले 2:03, थोड्या वेळात निघूया. थोडं मिठाई वगैरे प्रसाद वगैरे घेतला ऑफिसमध्ये आणि घरी जाण्यासाठी. बाकी काय आता भेटलं तर बघूया, म्हणजे ते घेऊन आपण मुंबईला निघूया. चला फायनली आपली अष्टविनायक राईड पूर्ण कम्प्लीट झाली. आपले टोटल किलोमीटर झालेत पहिल्या दिवसापासून आतापर्यंत 534. आणि इथून आपलं घर आहे जवळपास 145 किलोमीटर. तर चला आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया घरच्या. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. पूर्ण मातीचा रोड आहे. थोडंसं गाडी स्कीट होते आपली आधीच. कॅप्टन चे टायर छोटे आहेत सो ब्रेक मारला की गाडी स्कीट. तर त्यामुळे थोडं सांभाळ. एक बॅगसुद्धा घेतली आपण
सामान ठेवण्यासाठी मी खाली लावल्याचा. पण आता कसं जाणार आहोत इथून? आता आपण आहोत जुन्नरमध्ये, ह्या साईडला महाराजांचे जन्मस्थान आहे, ह्या साईडला आपण जाणार आहोत. इथून जुन्नर कल्याण रोड करत आपण अंबरनाथ वगैरे त्या रूटने घरी जाणार आहोत. एकूण किलोमीटर दाखवत आहेत 138, 3 तास 44 मिनटं. तर मध्ये जेवणासाठी थांबूया. चला, ह्या साईडला आहे महाराजांचे जन्मस्थान, ह्या साईडला शिवनेरी किल्ला ह्या साईडलाच आहे. त्याचा प्लॅन आपण एकदा नंतरच करू. समोर पूर्ण आवाढव्य सह्याद्री दिसतं. हा सह्याद्री किती मोठा आहे ते तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा सुंदर रस्ता सुरू झालाय. तुम्ही अष्टविनायक राईड करत असाल तर रस्ते चांगलेच असणार आहेत. पुण्यातला शहरात पुणे शहराचा रस्ता जर सोडला तर बाकी रस्ते खूप चांगले असणार आहेत. मला एकाही रस्त्यामध्ये कुठेही खड्डा आढळला नाही. स्पीड ब्रेकर वगैरे असतील पण बाकी काहीच नाही आहे. मस्त सुंदर रस्ते आहेत प्रॉपर. काही गावातले रस्ते सोडल्यास बाकी सगळे रस्ते सुंदर आहेत. गाईचं वासरू, बकरीची पिल्लं, कोंबडीची पिल्लं, आजी कचरा काढते. आता गावी ज्यावेळी तुम्ही येताना एक वेगळं सुगंध असतो, सारवलेल्या शेणाचा किंवा गाईच्या गोठ्यातून येणारा सुगंध, किंवा एक वेगळीच वाईब असते त्या गावातल्या वातावरणामध्ये, जी व्हिडिओमध्ये तुम्ही अनुभवू नाही शकत. पण आता ज्यावेळी आपण हा गाव पास करतोय त्यावेळी ते अनुभव येतात. आता अष्टविनायक राईड आपण कशी केली ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी आपण केला, म्हणजे आपली स्वतःची उजळणी होईल, की सर्वात आधी आपण केला महडचा गणपती, इच्छापूर्ती, वरदविनायक. दुसरा केला आपण पालीचा, पालीचा पल्लाळेश्वर. तिसरा आपण थोडा लांब होता तो, हे दोन रायगडमधले आहेत, तिसरा थोडा तिथून लांब, त्याहून लांब पुण्यामध्ये तो होता थेऊरला. थेऊरचं चिंतामणी केलं काल, केलं आपण. त्यानंतर आपण तिकडे स्टे केलं. नेक्स्ट डे सकाळी आपण गेलो सिद्धटेकला, जो अहमदनगरमध्ये आहे. सिद्धटेकचा सिद्धिविनायक, सिद्धटेक गणपती केल्यानंतर आपण गेलो मोरगावला, मोरगावचा मयुरेश्वर केला. ठीक आहे, त्यानंतर काय प्लॅन केला की ॲक्च्युली आम्ही तिकडे स्टे करणार होतो मोरगावलाच. नंतर विचार केला की आपण दुपारीच तिकडे पोचलो आहे, 4:00 आधी सगळं झालं होतं आमचं पाया पाडून वगैरे. सो आम्ही प्लॅन केला की रांजणगावला येऊ. काल रात्री रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर आज सकाळी निघालो, तिसरा दिवस, आजचा आहे तिसरा दिवस. सकाळी निघालो आणि झाला प्रॉब्लेम आपल्या कॅप्टनच्या बॅटरीचा. म्हणजे आपले योग बघा किती सुंदर आहेत, की मध्ये कुठे रस्त्यात नाही बंद पडली. हॉटेलवर आल्यानंतर आज सकाळी चालू करताना गाडी बंद भेटली. म्हणजे मी पॉवर स्टार्ट खूप 2-3 वेळा दिले, किक स्टार्ट केली, तरीसुद्धा ते झालं नाही. पण ठीक आहे, रजा गोष्टी होतात त्या होतातच. तर त्यानंतर मग रांजणगावनंतर आपण गेलो ओझरला, ओझरच्या गणपतीचं दर्शन घेतलं. ओझरचा विघ्नहर, ओझरच्या विघ्नहर्ताचं विघ्नहरचं दर्शन घेतलं. 7वा गणपती झाला तो आपला. आणि हा 8वा गणपती आता घेतला तो, लेण्याद्रीच्या गिरिजात्मकचं शेवटचं दर्शन घेतलं. आणि आता आपण चाललो मुंबईला. असे आपण 8 गणपती कंप्लीट केले. तुम्ही ही राईड 2 दिवसातसुद्धा करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर. पण मी 3 दिवसात केलं, कारण मला थोडं आरामात आणि रिलॅक्स सगळं प्रॉपर बघत बघत आराम करत करत जायचं होतं. आपण आता आहोत गणेशखिंडी घाटामध्ये. समोर बघा काय सुंदर दृश्य दिसतंय. बापरे, स्पीड ब्रेकर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 एकदम. तर गणेशखिंडीतनं आपण खाली उतरतोय कल्याणला. घाटातनं राईड करायला मजाच येते बघा. जी मजा कोकणात असते तशीच इथेही मजा येते आपल्याला. कोकणातले फक्त रस्ते सुंदर झाले पाहिजेत, असे जरी झालेत ना तरी खूप झालं.
लोक आनंदाने गावी जाते स्वतःच्या गाड्या घेऊन. चला आताच आपलं जेवण झालं, वाजले तर 4:30. जर तुम्ही माळशेजला असाल किंवा शिवनेरीवरनं कुठून येत असाल तर हे एक हॉटेल आहे ब्लू वॉटर रिसॉर्ट, तिथे तुम्ही जेवण करू शकता. म्हणजे मिड रेंज आहे, जास्त महाग नाही आहे. 500 दोन जणांसाठी प्रॉपर जेवण होऊ शकतं. हे आहे ब्लू वॉटर रिसॉर्ट, बाजूला मस्त तो लेक व्ह्यू आहे माळशेजचा आणि समोर अशी डोंगर रांग दिसते. फार सुंदर व्ह्यू आहे तो, जेवता जेवता तुम्ही ते सुद्धा पाहू शकता. त्यासाठी मी थांबलो तिकडे जेवण्यासाठी खास. आता आपण आहोत माळशेज घाटामध्ये. मागे आता जस्ट MTDC रिसॉर्ट गेलो, त्यावेळीचं वातावरण आणि आताचं खूप वेगळं आहे. आता माळशेज घाटाचा टनल येतो, या साईडला तो पॉईंट आहे खाली माळशेजचा, आणि हा माळशेजचा टनल. बापरे, बऱ्यापैकी अंतर आपण पार केलं आहे. समोर आता सूर्यास्त होतो. जागोजागी महाराजांची रॅली चालली. चला कोपरा कोपऱ्यांना जाऊया आपण पटापट. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. मस्त ते सनसेट पाहायला थांबलो होतो, पण सनसेट आधीच झाला, थोडा उशीर झाला. नाहीतर मोस्टली मी ते सनसेटपर्यंत पोहोचणारच होतो. ठीक आहे, अजून बाकी 51 किलोमीटर आणि टाइम लागणार आहे 2 तास. हा आतल्या रस्त्याने जातो आपण मुरबाड नंतर कल्याणपर्यंत. आता पूर्ण अंधार झाला आहे, दिसायला थोडं कमी होतं. हे 12वी धरण वगैरे लागतं ना, तो रूट आहे हा. पेट्रोल फुल केलं, म्हणजे 400 भरून ठेवलं. लागणार नाही तेवढं, कारण आता 37 किलोमीटर बाकी फक्त. अजूनही 1 तास 21 मिनिटं दाखवत आहे, म्हणजे विचार करा ट्राफिक किती असणार आहे. छोटे छोटे ट्रॅफिक एरियामधून आपण काढणार आहे. तर 37 मिनिटासाठी 1 तास 21 मिनिटं दाखवते, 1 तास 20 मिनिटं. चला फायनली आपण आता घरी पोचतोय. आपली अष्टविनायक राईड कम्प्लीट झाली आहे आणि टोटल किलोमीटर झालेत 683. चला आता मी तुम्हाला फ्रेश होऊन व्हिडिओ एडिट करतो, कारण आता वाजलेत रात्रीचे 9. तर मित्र हो, असा होता आपला अष्टविनायकच्या 3 दिवसाचा प्लॅन. मी तो प्रॉपर तुम्हाला एक्सप्लेन केला आहे. जर तुम्हाला याबद्दल थोडी माहिती हवी असेल की तुम्ही अष्टविनायक राईड कशी करू शकता, तर त्याची डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोच. तर मित्रांनो, हा अष्टविनायकचा 3रा पार्ट तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच एका पुढच्या राईडमध्ये, तोपर्यंत टाटा, बाय बाय.